ओबीसी जागर अभियान रथाचे पुलंब्री शहरात स्वागत करण्यात आले असून यावेळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने फित कापून आणि श्रीफळ फोडून रथ थांबून ओबीसीचा जागर करण्यात भाजपाच्या वतीने ओबीसी जागर अभियान सुरू करण्यात आले असून याचा शुभारंभ पंढरपूर येथून नऊ ऑक्टोबर रोजी करण्यात आला आहे या दरम्यान अभियानाचा शुभारंभ संत नामदेव पायरी येथे विठुरायाला साकडे घालून करण्यात आला येथे ओबीसी जागर अभियान रथाचे देखील उद्घाटन करण्यात आले असून तो रथ संपूर्ण महाराष्ट्रात फिरणार आहे ओबीसींचे राजकीय आरक्षण महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे गमावले तरी देखील त्या सरकारचे ओबीसी मंत्री सातत्याने खोट प्रस्थापित करत आहेत ओबीसी राजकीय आरक्षण पुन्हा मिळविण्यासाठीची प्रक्रिया फेब्रुवारी पर्यंत संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी समाज राजकीय आरक्षणापासून वंचित राहील असा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न दिसतो तसेच भारतीय जनता पक्ष हा डाव यशस्वी होऊ देणार नाही ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी भारतीय जनता पक्ष संघर्ष करीत राहील त्यासाठी पक्षातर्फे ओबीसी जागर अभियान राबविण्यात येत असल्याचे बोलले जात आहे याप्रसंगी गटनेते शिवाजी पाथरीकर सर्जेराव मेटे राजेंद्र काळे गजानन नागरे देवराव राऊत मधुकर मुळे योगेश मिसाळ राम बनसोड वाल्मिक जाधव अजय शेरकर गणेश राऊत सुमित प्रधान कृष्णा पाथरे दत्ता ताठे सुनील शेवाळे कृष्णा पाथरे यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती